मला संकल्पना अशीच सुचली का मी घरी आपल्या उन्हाळ्याच्या सीजनला कुरड्या पापड्या वगैरे बनवायची, तर मला वाटलं आपलं कुरड्या पापड्या मी घरी बनवते तर ते आपण सेल केलं तर आपल्याला अजून इन्कम भेटेल. मग मी माझ्या बहिणीच्या माध्यमातून मी त्यांना कुरड्या पापड्या दिल्या, कुरड्याचे पापड नाचणीचे पापड वगैरे त्यांना आवडले, तर मी मग जास्त प्रमाणात आता ते बनवायला लागलो. मी सुरुवातीला प्रशिक्षण तळेगाव दाभाड्यामध्ये घेतलेलं होतं, रोड साईडमध्ये नाचणीचे लाडू धिरडा वगैरे कसे बनवायचे आणि तृणधान्याबद्दल पासून बनणारे उन्हाळी पदार्थ त्याच्यातलं पण प्रशिक्षण घेतलं. आता मी सुरुवातीला स्टार्टिंगला नाचणीचे लाडू, नाचणीचे पापड, बॉबी, धिरडा आणि बिस्किट नानकेट ते बनवले आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवले. त्याच्यानंतर मला जास्त म्हणजे जे मी लाडू वगैरे बनवायला लागले त्याच्यातून मी आपले थोडे थोडे सेल करायला लागले. ते सेल करताना मला कस्टमर पण कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले. मग मी माझं व्यवसाय अजून मोठं वाढवत गेले. त्याच्यानंतर मला वाटलं हे व्यवसायाबरोबर आपण अजून दुसरा पण व्यवसाय घरबसल्या करू शकतो. तर त्यानंतर मला ग्रामपंचायतमधून भाऊसाहेब आणि सरपंच साहेबांनी हे सांगितलं का ताई पैसा आणि वनकायद हक्क्यातून तुम्हाला एक निधी आला आहे, तर त्या निधीमध्ये तुम्हाला महिला बसतील का, प्रशिक्षण घेतील का मसाल्याचे किंवा आपलं गाय गोट पालनचे प्रशिक्षण आहे त्याच्यात तुम्ही महिला तयार करा. त्यानंतर मला खेड तालुक्यातले बाजारे सर ते घरी येऊन भेटले तर त्यांनी सांगितलं का ताई हे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण आहे, ते महिला तर तुम्ही एवढ्या महिला तयार करशाल का, 50-60 महिला तयार करशाल का. तर सरांनी म्हटलं हो मी करू शकते ना महिला तयार. तर मी शेळीपालनसाठी 60 महिला तयार केल्या आणि मसाल्यासाठी 60 महिला तयार केल्या. ते प्रशिक्षण एकाच दिवसाला म्हणजे चालू केले. तर मसाल्याचं प्रशिक्षण 30 महिला भोईरवाडीमध्ये चालू केलं आणि 30 महिला पिंपळगाव जोग्यामध्ये चालू केले. तर ते प्रशिक्षण म्हणजे खूप एवढ्या सोप्या पद्धतीचं आणि खूप छान पद्धतीचं. जुन्नर तालुक्याचे शिवनेरी मसालेवाले स्वतीताई काबाडे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून तर मला खरंच वाटलं ताईंनी एवढं सुंदर म्हणजे मसाले शिकवले तर ते खूप माझ्या डोक्यामध्ये म्हणजे बसले. तर मला पण वाटलं मी पण ताईंसारखं काहीतरी आपलं स्वतःचं व्यवसाय करू शकेल. तर त्यांच्यामध्ये म्हणजे मार्गदर्शनातून मी त्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्याकडून विचारपूस करून कसे करायचे, कसं मटेरियल कुठून आणायचं, काय करायचं, मग त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन करीत राहिले आणि मी माझा व्यवसाय चालू करायला सुरुवात केली. रो मटेरियल मला ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी काजू बदाम खारे खोबरं आणि नाचणीच्या लाडूसाठी नाचणी आणि डिंक वगैरे मी ते मटेरियल तिथूनच नगरमधूनच आणते. आणि मसाल्यांसाठी मी 4 प्रकारची मिरच्या, लवंगी मिरची, शंकेश्वरी, काश्मीरी आणि बेडगी मिरची आणि खडे मसाले हाय क्वालिटीचे 30 प्रकारचे खडे मसाले मी नगर इथूनच आणते. माझ्याकडे आता 4 प्रकारच्या मशनी आहेत. मसाला कांडप आहे आणि कुरडई पापडी करायची ती पण मशनी मी औरंगाबादवरून आणलेली आणि बाकीची नाचणीचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे लाडू तर बनवण्यासाठी आणि आपलं हळद वगैरे धना पावडर तयार करण्यासाठी छोटीशी गिरण पण मी घेत. आत्ता बाजारामध्ये जास्त प्रमाणात माझं मालवणी मसाला आणि स्पेशल कांदा कोल्हापुरी कांदा मसाल्याला जास्त मागणी आहे. बाजारामध्ये अनेक प्रकारचे मसाले आहेत आणि अनेक क्वालिटीचे मसाले आहेत. तर माझं मसाला मी असं रो मटेरियल चांगल्या क्वालिटीचे म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या वगैरे आणि खडा मसाले पण हाय क्वालिटीचे वापरते. आणि वाळवण्याची पद्धत, करण्याची पद्धत, त्याच्यात प्रमाण कसं वापरायचं कसं नाही त्याची पद्धत पण म्हणजे मी माझ्या मनामध्ये ठेवलेली आहे आणि ती परंपरा मी जपणार आहे. मसाला पण मसाल्याच्या मिरची कांडपमध्ये आपलं 15 किलोचा मसाला 1 तासामध्ये निघतो, त्यामुळं मग जास्त कॉन्टॅक्टमध्ये मी आमचं तिघं मिस्टर आणि मुलगीचं आम्ही तिघंजणच करतो ते मसाले, कारण मी आता सध्या महिला वगैरे घेत नाही. संपूर्ण भांडवल तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी, लागणारं होल मटेरियल वगैरे तो मला आता मशिनीलाच 3-3.5 लाख रुपये गेला आहे आणि रो मटेरियलला तर 1-1.5 लाख रुपये निघून गेलेले आहेत माझे. एकूण मला 4-5 लाख रुपये खर्च आलेले. सर्व खर्च जाता मला म्हणजे आपल्याला जसं कस्टमर भेटेल ना तसं तसं आपलं नफा वाढत जातो आणि कस्टमर म्हणजे कमी भेटले तर नफा थोडा तोटा होतो. सर्व खर्च वजा जाता मला महिन्याला 30-40 हजार रुपये नफा पडतो. जसं कस्टमर
वाढेल तसा नफा जास्त म्हणजे भेटतो आणि कस्टमर कमी असले तर थोडा तोटा पण होतो. ज्या ग्रामीण भागातल्या महिला त्या ज्यांना व्यवसाय करायचे त्यांना पण मनामध्ये भीती असते का आपलं माल सेल होतं का नाही, बाहेर कोणी घेते का नाही. पण जी भीती म्हणजे मनामध्ये बाळगायच नाही पाहिजे का आपलं माल आपलं चांगलं क्वालिटीचं माल असतं तो लोकांपर्यंत गेलंच लोकांना म्हणजे चव कळेल आणि त्याची किंमत पण कळेल म्हणजे लोक पण आपल्यापर्यंत येऊ शकते.